नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासिकेमध्ये अपक्षरण म्हणजे काय हे आपण अभ्यासलो, तसेच अपक्षरणाच्या काही प्रक्रियांचा अभ्यास आपण अभ्यासलो। तर आजच्या तासिकेमध्ये अपक्षरणाच्या अजून काही प्रक्रियांचा अभ्यास आपण पाहणार आहोत। यामध्ये सुरुवातीला आपण काही प्रक्रिया अभ्यासलो, त्यानंतरच्या प्रक्रियांचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। यामध्ये अधोगामी अपघर्षण, तीव्र उतारामुळे काठाच्या अपक्षरणापेक्षा तळाचे अपक्षरण जास्त होऊन दरीचा तळभाग खोल होत जातो। बघा, अधोगामी अपक्षरणामध्ये काय सांगितलेलं आहे, तीव्र उतारामुळे काठाच्या अपक्षरणापेक्षा तळाचे अपक्षरण जास्त होऊन दरीचा तळभाग खोल होत जात असलेला, म्हणजे उतार तीव्र असल्यामुळे त्याच्या काठाकडील जो भाग आहे त्याचे अपक्षरण न होता त्याच्या तळावरील भूभागाचा अपक्षरण हे सर्वाधिक प्रमाणात होत असलेला। उतार हे तीव्र असल्यामुळे त्यावर जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वेग ही अधिक गतीने होत असलेला, आणि त्याचाच परिणाम आपल्याला काही पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सांगता येईल, जे की उतारामुळे त्याला प्राप्त झालेला वेग हे अधिक असलेला म्हणतो, आणि त्या तो भाग हे भूपृष्ठाच्या खोलगट भागावरती आदळत असलेला म्हणतो। आदळल्यानंतर त्या दरीचाही तळभाग खोल खोल होत जात असलेला, ही प्रक्रिया होत असताना ही नदी आणि हिमनदी यावरच जास्तीत जास्त होत असलेला, किंवा नदी आणि हिमनदी या प्रदेशामध्येच ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळेस पाणी वेगाने वाहू लागते त्यावेळेस उतार प्राप्त झाल्यानंतर ते पाणी भूपृष्ठावरती तीव्र गतीने पडले जाते, आणि त्यावेळेस त्या भूपृष्ठाचा तळभाग जो आहे त्याची दरी म्हणजे त्याचं जर पाहिल्यानंतर ते खोल होत जात असलेलं, ही एक जलीय प्रक्रिया असलेला म्हणतो। या प्रक्रियेमुळेच तळाकडील पदार्थाचे अपक्षरण होऊन हे पदार्थ वाहून नेले जात असलेला, त्यामुळेच नदी पात्राची खोली वाढत जात असलेलो। यानंतर आहे अभिशेष अपघर्षण। हे अभिशेष अपघर्षण प्रक्रिया नदीमुळे किंवा नदीच्या प्रभावामुळे होत असलेला, ही प्रक्रिया आपल्याला नदी पात्रामध्ये पाहावयास मिळते। म्हणजेच अतिशय तीव्र उतारामुळे नदीच्या उगम क्षेत्रात मृदा, दगडगोटे, खडक कोसळतात, त्यामुळे उगमाकडे पार्श्वगती किंवा पार्श्व जो भाग आहे त्या भूभागाचे अपक्षरण होत असलेलं, म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल नदीच्या उगमाकडे होणारे पार्श्ववर्तीचा जो भाग आहे त्या भूभागाचे अपक्षरण होत असलेलं, ते दगडगोटे किंवा खडक किंवा मृदा
नदीच्या उगम क्षेत्रापासून त्या भूप्रदेशाचा जर उतार तीव्र असेल, ते तीव्र उतारा म्हणून ते खाली कोसळत असलेलं, आणि असे पदार्थ उतारामुळे किंवा नदीच्या प्रभावामुळे वाहत जात असलेला होत, आणि त्यामुळे त्याचे अभिशीर्ष अपक्षरण होत असलेला. अभिशीर्ष म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जो उगमाचा भाग आहे, याच ठिकाणचा भाग त्या उतारामुळे अपक्षरण होत असलेला होतो, आणि त्यामुळेच त्याचा भूभाग वाढत जात असलेला होतो. यानंतर आहे बाजूकडील अपघर्षण. हे अपक्षरण नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या बाजूवर होत असलेला होतो. दरीच्या बाजूचे अपक्षरण उपनद्याद्वारे व इतर लहान नद्याद्वारे होते. जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते, बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो, आणि या प्रक्रियामुळेच दरीचे रुंदीकरण असेही म्हटले जात असलेले. दरीच्या तळाकडील भागात सुद्धा बाजूकडील भागामध्ये देखील अपक्षरण होत असलेलं आणतं. यामुळेच मुख्यतः पूर मैदानाचे विस्तारीकरण घडते. बाजूकडील अपक्षरण होत असताना हे अपक्षरण नदी व हिमनदीच्या दरीवरील बाजूवरती होत असलेलं आणतं. हे अपक्षरण होत असताना नदी किंवा उपनद्या ज्या वेळेस येऊन त्याच्याशी संगम होतात, ते संगम होत असताना त्याच्या बाजूकडील जे प्रदेश आहेत, त्या प्रदेशाचे ह्या वहन प्रक्रियेमुळे किंवा त्याची गती अधिक असल्यामुळे त्याच्या बाजूकडील जे भूभाग आहे त्याचे अपक्षरण होत असलेलं, त्यामुळेच त्या ठिकाणचा जे भूभाग जे आहे त्याचे रुंदीकरण होत असलेलं. एवढेच नव्हे तर काही दरीचा जर पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नदीपात्रातील तळभागामध्ये देखील अपक्षरण ही प्रक्रिया घडून येत असलेलं. ज्यावेळेस नदी वाहत असताना त्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जर अधिक असेल, तर त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगावरूनच त्याच्या तळभागावरील अपक्षरण प्रक्रिया होत असलेला आणतो. म्हणजे तळभागावरून वाहणारे जे काही मृदा, सूक्ष्म कण, मातीचे किंवा वाळू, खडक हे वाहत असलेलं आणतो, आणि त्यामुळेच त्या भूभागाचे अपक्षरण होत असलेलं. यानंतर आहे कर्षण. कारकांकडून संपादित झालेल्या पदार्थाचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळे, ढकलणे आणि ओढणे या क्रियेद्वारे वहन होते. अशा प्रकारे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकाचे होत असलेलं. कर्षण ही प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी जे की कारकांकडून संपादित झालेल्या पदार्थाचे भूपृष्ठालगत भूपृष्ठालगत भागामध्ये हे पदार्थ गरंगळत असलेला आणतात, किंवा जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुढे ढकलले जात असलेलं आणतं, त्यावेळेस त्या ठिकाणच्या भूपृष्ठभागावरती कर्षण ही प्रक्रिया घडून येत असलेलं. म्हणजेच ही प्रक्रिया घडून येत असताना नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा यानुसारच त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणतं. हे निर्माण झाल्यामुळे मोठ्या आकाराचे जड खडकाचे
कारकाद्वारे घरंगळे ओढणे ढकलणे अशा स्वरूपात वहन होत असलेला होता। आणि ते वहन होत असताना त्याचे मोठ्या खडकाचे रूपांतर किंवा मोठ्या खडकाची झीज होत असेल किंवा अपक्षरण होत असलेला होतो आणि त्यामुळे त्याचे लहान लहान सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होत असलेला होतो। अशा स्वरूपामध्ये ही कर्षण प्रक्रिया घडून येत असलेलं। यानंतर आहे उत्परिवहन। अनेकदा जड किंवा भरड खडक एकमेकावर आदळत आपटत टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतात। वारा किंवा पाण्याच्या बदलामुळे वाळू गोटे आणि खडकाचे तुकडे निलंबन प्रक्रियेने वाहून नेणे जड होते तेव्हा ही क्रिया घडते। असे उसळलेले पदार्थ विशिष्ट उंचीवरून उसळी घेऊन पुन्हा खाली येतात त्यावेळेस उत्परिवहन प्रक्रिया होत असलेली व उत्परिवहन प्रक्रिया होत असताना नदी वारा आणि सागरी लाटा या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी आपल्याला ही क्रिया घडून येत असते। ही क्रिया घडून येत असताना वाळू गोटे किंवा खडक हे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने पुढे जात असलेलं आणि हे टप्प्याटप्प्याने पुढे मागे जात असताना त्यावेळेस ते एकमेकावरती आदळत आपटत जात असलेलं आणि हे आदळत आपटत जात असताना त्यावेळेस त्या खडकाचे लहान लहान तुकडे होत असलेले आणतो आणि छोटेसे खडक त्या ठिकाणी होत असलेले आणतो। काही वेळेस हे आदळत आपटत जात असताना ते एकमेकावरती आदळ जातात आणि त्यातूनच त्याचे सूक्ष्म कणामध्ये रूपांतर होत असलेलं आणतो आणि अशा स्वरूपातूनच उत्परिवहन प्रक्रिया होत असलेली आणतो। यानंतर आहे निलंबन प्रक्रिया। हलके सूक्ष्म पदार्थ प्रवाहाच्या वरच्या भागातून वाहत जातात बऱ्याच अंतरापर्यंत हे कण तळाकडे स्थिर होत नाही। बा ही प्रक्रिया होत असताना नदी वारा सागरी लाटा या प्रक्रियेमुळे ही निलंबन प्रक्रिया घडून येत असलेलं होतं। ही निलंबन प्रक्रिया अपक्षरण प्रक्रियेमुळे होत असलेलं अपक्षरण प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या हलक्या व सूक्ष्म पदार्थाचे कण हे नदी वारा सागरी लाटांच्या वरच्या थरातून वाहत जात असत त्यावेळेस त्यास निलंबन असे म्हटले जाते। म्हणजेच निलंबन प्रक्रिया होत असताना जे सूक्ष्म पदार्थ आहेत ते सूक्ष्म पदार्थ नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात असलेल्या नंतर एवढंच नव्हे सागरी लाटामुळे ते बाहेर फेकलेही जात असलेल्या नंतर किंवा सागरी लाटासोबत ते प्रवाह करत असलेल्या नंतर हे सूक्ष्म पदार्थ असल्यामुळे वाऱ्यासोबत वाहत देखील असलेला आणतात। त्यावेळेस काय होतं हे पदार्थ वाहत असलेले आणतात ते प्रवाहाच्या वरच्याच भागामध्ये वाहत असलेले आणतात। उदाहरणार्थ नदीमध्ये वाहत असताना त्या ठिकाणी मातीचे काही सूक्ष्म कण असलेले आणतात। एवढेच नव्हे तर त्याच्यामध्ये उदाहरणात सांगायचं असेल तर त्यामध्ये सांगते नदीच्या प्रवाहासोबत वाहत असताना काही ते सूक्ष्म पदार्थ असतील ते प्रवाहासोबत वाहत असलेले आणतात। त्यामध्ये एखादं लाकूड घ्या ते प्रवाहाच्या वरच्या स्तरामध्ये वाहत असलेला नव्हतं आणि हे पदार्थ वाहत जाण्याच्या प्रक्रियेलाच निलंबन असे म्हटले जात असलेलं। यानंतर आहे द्राविकरण। या अगोदरही आपण द्राविकरणाचा अभ्यास पाहिलेला होता। पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ पाण्याद्वारे वाहून नेले जातात ज्या प्रदेशात चुनखडक व चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे खडक आढळतात त्या प्रदेशात विरघळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि ही क्रिया नदी सागरी लाटा आणि भूजल अशाच भागामध्ये घडून येत असली गाड द्राविकरण म्हणल्यानंतर काय होते जे की चुनखडक आणि चुनखडकासारखे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ
पाण्यामध्ये विरघळले जात असल्यानंतर आणि हे विरघळले जात असताना त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहत जात असल्यानंतर आणि काही भागानंतर किंवा काही काळानंतर ते दूर गेल्यानंतर काही ठिकाणी ते त्याचे संचयन होते आणि त्यातूनच त्याची निर्मिती होत असलेलं म्हणजेच खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात व दूरवर वाहून नेले जातात त्यास द्राविकरण असे म्हटले जाते. उदाहरणार्थ चुनखडक सांगते जे की पाण्याच्या प्रवाहासोबतमध्ये त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळले जाते आणि त्याच्यासोबत वाहत जात असलेलं आणतो आणि वाहून गेल्यानंतर काही दूर अंतरावरती ते थांबल्यानंतर पाणी त्याचे संचयन होते आणि त्यातूनच त्या ठिकाणी विविध खडकाची निर्मितीही होत असलेलं आणि त्या ठिकाणी त्या भूपृष्ठाची अपक्षरण प्रक्रिया होत असलेलं काही भूभागावरती पाणी पडले असतं ते वाहत जाते वाहत जात असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे खनिजे आहेत ते खनिजे पाण्यासोबत वाहत जात असलेलं अशा स्वरूपामध्ये देखील भूपृष्ठाची अपक्षरण प्रक्रिया होत असलेलं. यानंतर शेवटचा घटक आहे संचयन प्रक्रिया. कारकाच्या दरम्यान किंवा कारकाच्या कार्यादरम्यान काही घटकामुळे संचयनाची प्रक्रिया घडत असते. कारकाच्या गतीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम संचयनाच्या प्रक्रियेवर घडत असतो. कारकाच्या प्रवाहाची गती कमी झाल्यास त्याची वहनाची क्षमता कमी होते. त्यानुसारच वाहून नेत असलेल्या पदार्थाचे आकारमान देखील कमी होईल तसेच त्याचे वहन व संचयनाची कमी होत असलेलं. पूरपरिस्थितीत किंवा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना नदीची गती जास्त असते त्यामुळे वहन क्षमता देखील जास्त असते तसेच संचयित केलेल्या पदार्थाचा आकार मोठा असतो. जर जमिनीचा उतार किंवा प्रवाहाची दिशा बदलली तर तेथे संचयन घडून येते. जेव्हा प्रदेशात उतारमान बदलते जसे मैदानी प्रदेश तेथे नद्यांच्या गती कमी होते त्यामुळे गुरुत्व बलामुळे मोठे कण लवकर संचयित होतात नंतर लहान कणाचे संचयन होते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला राजी की संचयन प्रक्रिया अपक्षरणामुळे घडून येत असलेली बघा. यामध्ये सांगतंय नदी असे हिमनदी वारा सागरी लाटा या कारकांमुळे संचयन प्रक्रिया घडून येत असलेलं. नदी प्रवाहाबरोबर वाहत जात असताना मातीचे सूक्ष्म कण दगड गोटे खडक हे वाहत जात असलेलं हे वाहत जात असताना काही प्रदेशामध्ये नदीला उतार प्राप्त होतो त्यावेळेस त्याची गती निर्माण होते. ते गती निर्माण झाल्यामुळे ते सूक्ष्म कण दगड गोटे वाहत असताना इतर प्रदेशामध्ये ते आदळले जाते आणि त्यावेळेस त्या भूपृष्ठाची झीज होत असलेला. एवढंच नव्हे कालांतराने हेच नदी जर पुढे चालून जर पाहिल्या गेल्यानंतर त्याची गती भूपृष्ठाचा भाग हा सपाट झालेला नव्हतो त्यावेळेस त्याची गती कमी होते. गती कमी झाल्यानंतर त्याचे पदार्थाचे आकारमान मोठे असते त्यावेळेस पृथ्वी पृष्ठभागावर गुरुत्व बलामुळे ते पदार्थ तेथेच ओढले म्हणजे भूपृष्ठाकडे ओढले जाते आणि त्याच ठिकाणी त्याचे संचय ही प्रक्रिया होत असलेलं ते सूक्ष्म कण दगड गोटे किंवा माती हे वाहत जाऊन त्या ठिकाणी साचले जाते त्यावेळेस ही संचयन प्रक्रिया होत असलेल्या आणतो. यातूनच काही ठिकाणच्या भूप्रदेशामध्ये झीज होत असलेल्या आणतं तर काही प्रदेशामध्ये भूप्रदेशाची निर्मिती होत असल्यानंतर या संचयन प्रक्रियेच्या बाबतीत जर उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्रिभुज प्रदेश सांगता येईल. या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती जर काय झाल्यानंतर त्या ठिकाणी संचयन प्रक्रियेतून जे की मातीच्या म्हणजे पाण्याद्वारे वाहून आलेले जे मातीचे सूक्ष्म कण आहेत त्याच्या सूक्ष्म कणामार्फत त्याची संचयन प्रक्रिया होत असलेला आणतो आणि या संचयन प्रक्रियेमुळे देखील त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत असलेला आणतो. अशा पद्धतीने जी की अपक्षरण म्हणल्यानंतर ही जी अपक्षरणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियेनुसार ही पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी भूपृष्ठामध्ये काही ठिकाणचा भूपृष्ठ भाग खाली
सरकला जात असल्याने तो काही ठिकाणी दरी निर्माण होत असते, तर काही ठिकाणचा भूपृष्ठाचा बाजूकडील भूभाग हा अपक्षरणामुळे त्या ठिकाणी झिजला जात असलेला नव्हतं, तर काही ठिकाणचा भूपृष्ठाचा बाजूकडील भूभाग, काही ठिकाणी तळाकडील भूभाग हे झिजला जात असलेला नव्हतं। अशा पद्धतीने त्या ठिकाणी अपक्षरणाच्या प्रक्रिया आपल्याला पाहावयास मिळतात। तर काही ठिकाणीच्या भूभागावरती जर पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुखाकडील भूभाग देखील ते अपक्षरण प्रक्रिया घडून येत असलेला नव्हतं, आणि त्यावेळेस त्या भूपृष्ठाची झीज होत असलेला नव्हतं। अशा पद्धतीने आपल्याला अपक्षरणाच्या प्रक्रिया पाहायास मिळतात। धन्यवाद।